जय हिंदू मित्रांनो एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता महिला हक्क आणि लैंगिक समानता या विषयावरील संयुक्त राष्ट्रमंचाचे अध्यक्षपद कोणता देश भूषवणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे सौदी अरेबिया महिला हक्क आणि लैंगिक समानता या विषयावरील संयुक्त राष्ट्रमंचाचे अध्यक्षपद भूषवणार आहे नुकतीच आता सौदी अरेबियाची यु एन कमिशन ऑन द स्टेट्स ऑफ वुमनने दोन हजार पंचवीसमध्ये एक एकोणसत्तरव्या सत्राच्या अध्यक्षपदासाठी नियुक्ती केलेली आहे व ही निवड आहे ही बिनविरोध झालेली आहे आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा अलीकडेच कोणता देश हा अंशतः शेंगेन क्षेत्रात सामील झाला आहे तर नुकतेच आता बल्गेरिया आणि रोमानिया हे देश अंशतः शेंगेन क्षेत्रात सामील झालेले आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे तर पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो एकतीस मार्चपासून हे दोन्ही देश या शेंगेन क्षेत्रामध्ये सामील झालेले आहेत बरं आता या दोन देशाच्या समावेशनानंतर शेंगेन क्षेत्रातील एकूण सदस्य देशांची संख्या किती झाली आहे तर या शेंगेन क्षेत्रातील एकूण सदस्य देशांची संख्या ही एकोणतीस इतकी झालेली आहे या शेंगेन क्षेत्रात सत्तावीस युरोपियन युनियन देशांपैकी पंचवीस देशांचा समावेश आहे तसेच स्वित्झर्लंड नॉर्वे आईसलँड आणि लिक्टेस्टिन या चार बिगर युरोपियन युनियन देशांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे बरं आता या युरोपियन युनियनमध्ये सत्तावीस देश आहेत व कोणते दोन देश या शेंगेन क्षेत्रात समाविष्ट नाहीत तर सायप्रस आणि आयरलँड हे दोन देश या शेंगेन क्षेत्रामध्ये सामील नाहीत बल्गेरिया आणि रोमानियाविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा हे दोन्ही देश दोन हजार सातमध्ये युरोपियन युनियनमध्ये सामील झाले होते आता हा पहा शेंगेन क्षेत्रामध्ये समाविष्ट देशांचा हा मॅप आहे बरं शेंगेन क्षेत्र म्हणजे काय तर आता जे देश शेंगेन क्षेत्रामध्ये सामील आहेत त्या देशांना देशा शेंगेन क्षेत्रामध्ये सामील असलेल्या इतर देशांमध्ये जाण्यासाठी कोणत्याही विजाची किंवा परमिटची आवश्यकता नसते पण आता हे जे रोमानिया आणि बल्गेरिया देश आहेत हे अंशतः शेंगेन क्षेत्रामध्ये सामील झालेले आहेत म्हणजेच या देशांसाठी हवाई आणि सागरी सीमाच खुली असेल भूसीमेसाठी त्यांना ही सुविधा उपलब्ध असणार नाही बरं हा जो शेंगेन करार आहे हा कधी करण्यात आला होता तर चौदा जून एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी बेल्जियम जर्मनी फ्रान्स लक्झेनबर्ग आणि नेदरलँड्स या पाच देशांनी मिळून हा करार केला होता प्रश्न क्रमांक दुसरा आय डब्ल्यू एफ विश्वचषक दोन हजार चोवीसचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे तर आता हा जो दोन हजार चोवीसचा आय डब्ल्यू एफ विश्वचषक आहे याचं आयोजन थायलंडमध्ये करण्यात येत आहे थायलंडमध्ये कोठे तर थायलंडमधील येथे एकतीस मार्चपासून ही स्पर्धा सुरू झाली असून अकरा एप्रिलपर्यंत याचं आयोजन करण्यात येणार आहे आणि मित्रांनो या स्पर्धेमध्ये नुकतेच भारताच्या बिंदिया राणी देवी यांनी महिलांच्या पंचावन्न किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकलेलं आहे लक्षात ठेवा बिंदिया राणी देवी या एक वेट लिफ्टर आहेत बरं या डब्ल्यू एफ विश्वचषक दोन हजार चोवीस मधील मॅस्कॉटचं नाव काय आहे तर मित्रांनो या डब्ल्यू एफ विश्वचषक दोन हजार चोवीस मध्ये कासवाला मॅस्कॉट करण्यात आला असून या मॅस्क्वॉटला ताओनू असं नाव देण्यात आलेलं आहे इंटरनॅशनल वेट लिफ्टिंग फेडरेशन विषयी हे सुद्धा नोट करून घ्या याची निर्मिती एकोणीसशे पाच रोजी झाली असून याचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील लॉसने येथे स्थित आहे प्रश्न क्रमांक तिसरा आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये कार्गो व्यवस्थापनाच्या बाबतीत कोणते बंदर हे भारतातील अव्वल क्रमांकाचे बंदर ठरलं आहे तर आता या आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये कार्गो व्यवस्थापनाच्या बाबतीत पॅराद्वीप बंदर हे देशातील अव्वल क्रमांकाचं बंदर ठरलेलं आहे पॅराद्वीप बंदराने यंदा कांडला बंदराला मागे टाकून हा प्रथम क्रमांक मिळवलेला आहे बंदराने दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये एकूण एकशे पंचेचाळीस पॉईंट अडोतीस दशलक्ष मेट्रिक टन मालाची हाताळणी केलेली आहे हे जे पॅराद्वीप बंदर आहे हे कोणत्या राज्यात स्थित आहे तर ओडिशा या राज्यामध्ये बंदर स्थित असून याची स्थापना एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये ओडिशा सरकारने केली होती पण त्यानंतर एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये भारत सरकारने ओडिशा सरकारकडून या बंदराची मालकी आणि व्यवस्थापन ताब्यात घेतली होती बरं मित्रांनो सध्या भारतात एकूण किती मोठे प्रमुख बंदरे आहेत तर सध्या भारतामध्ये बारा मोठे प्रमुख बंदरे आहेत मित्रांनो बऱ्याच वेळा एक्झाममध्ये या बंदरांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे अथवा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा असा प्रश्न विचारण्यात येतो त्यासाठी सर्व बंदरे कोणत्या राज्यात आहेत हे लक्षात ठेवा आपण आधी पूर्वेकडील बंदरांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे उतरता क्रम पाहूत तर पहा यामध्ये पश्चिम बंगालमधील श्यामाप्रसाद मुखर्जी हे बंदर प्रथम क्रमांकावर येतं व हे जे बंदर आहे हे याआधी कोलकाता बंदर नावाने ओळखलं जात होतं व अलीकडेच याला आता श्यामाप्रसाद मुखर्जी हे नाव देण्यात आलेलं आहे या बंदरानंतर पॅराद्वीप बंदरा बंदर आहे नंतर विशाखापट्टणम बंदर चेन्नई बंदर व त्यानंतर सर्वात शेवटी तुती कोरिन हे बंदर आहे या बंदराला सुद्धा आता विवो चिदंबरम असं नाव देण्यात आलं आहे आता पश्चिम किनाऱ्यावरील बंदरे पहा यात सर्वात वर गुजरातमधील दीनदयाल बंदर आहे हे बंदर आधी कांडला या नावाने ओळखलं जात होतं आता याला दीनदयाल असं नाव देण्यात आलेलं आहे त्यानंतर मुंबई बंदर नंतर नावाशेवा बंदर नावाशेवा बंदर हे जवाहरलाल नेहरू या नावानं सुद्धा ओळखलं जातं यानंतर मोरमुगाव बंदर न्यू मंगलोर बंदर व सर्वात शेवटी कोचीन बंदराचा क्रमांक लागतो तर आता हा प्रश्न पहा इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल इंजिनियर्सचे तेहतीसावे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल इंजिनियर्सचे तेहतीसावे महासंचालक म्हणून जे एस यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे लेफ्टनंट जनरल जे एस हे एक एप्रिलपासून तेहतीसावे महासंचालक म्हणून रुजू झालेले आहेत याबरोबरच त्यांनी ई एम वरिष्ठ कर्नल कमांडंट म्हणून देखील पदभार स्वीकारलेला आहे याबरोबरच इतर दोन नियुक्त्या सुद्धा नोट करून घ्या अलीकडेच आता न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून गिरिजा सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली तर युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे सी एम डी म्हणून भूपेश सुशील राहुल यांची निवड करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पाचवा नायजरमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता नायजरिया देशामध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून सीताराम मीना यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो याआधी आपण पाहिलं होतं इराकमध्ये भारताचे पुढील राजदूत हे सुमेंदू बागचे आहेत रशियामधील भारताचे राजदूत म्हणून विनय कुमार यांची नियुक्ती करण्यात या आली आहे चिलीमध्ये अभिलाषा जोशी तर क्युबामध्ये टी आर्मस्टॉंग चँगसन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे व याबरोबरच अलीकडेच आता दिनकर असताना यांना गांबियामध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे बरं राजदूत आणि उच्चायुक्तमध्ये काय फरक असतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता प्रश्न क्रमांक सहावा पहा डब्ल्यू एच ओने संभाव्य नवीन कोरोना व्हायरस ओळखण्यासाठी आणि त्यांचे परीक्षण करण्यासाठी कोणत्या नावाने जागतिक लॅब नेटवर्क लाँच केले आहे तर आता डब्ल्यू एच ओने भविष्यात कोरोना व्हायरसचा सा सामना करण्यासाठी कोविनेट या नावाने एका जागतिक लॅब नेटवर्कची स्थापना केलेली आहे यामध्ये एकूण एकवीस देशातील छत्तीस प्रयोगशाळांचा समावेश असेल ज्या तीन भारतीय प्रयोगशाळांचा देखील समावेश आहे त्या तीन प्रयोगशाळा कोणत्या तर काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च नॅशनल इन्वयरमेंट इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन पुणे आणि ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट या तीन भारतीय प्रयोगशाळाचा यामध्ये समावेश आहे डब्ल्यू एच ओ विषयी हे सुद्धा लक्षात ठेवा डब्ल्यू एच ओ म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन याची स्थापना सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी झाली असून याचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनेवा या शहरामध्ये स्थित आहे सध्याचे महासंचालक कोण आहेत तर डॉक्टर टेड्रोस आदानोम हे डब्ल्यू एच ओचे महासंचालक आहेत प्रश्न क्रमांक सातवा अलीकडेच कोणत्या देशाने आपल्या नागरिकांना भांग बाळगण्यास मान्यता दिली आहे तर नुकतीच आता जर्मनी या देशाने आपल्या नागरिकांना भांग बाळगण्यास मान्यता दिलेली आहे आता अशा प्रकारची मान्यता देणारा जर्मनी हा युरोपियन युनियनमधील सर्वात मोठा देश बनलेला आहे ही मान्यता एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून लागू असेल आता या कायद्यानुसार अठरा वर्षांवरील जर्मनमधील नागरिक पंचवीस ग्रॅम भांग आपल्याकडे बाळगू शकणार आहेत तसेच जर्मनमधील नागरिकांना तीन गांज्याची रोपे आपल्या घरी सुद्धा लावता येणार आहेत महत्त्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाममध्ये यावर आपल्याला प्रश्न पाहण्यास मिळेल तर लक्षात ठेवा जर्मनीने आता भांग बाळगण्यास मान्यता दिलेली आहे प्रश्न क्रमांक आठवा टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये तीनशे झेल घेणारे पहिले विकेट किपर कोण बनले आहेत तर आता टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये तीनशे झेल घेण्याचा विक्रम हा महेंद्रसिंग धोनी यांनी केलेला आहे महेंद्रसिंग धोनी यांच्यानंतर कामरान अकमल व दिनेश कार्तिक यांचा क्रमांक लागतो या दोन्ही खेळाडूंनी टी ट्वेंटीमध्ये दोनशे चौऱ्याहत्तर झेल घेतलेले आहेत प्रश्न क्रमांक नव्वा सर्वाधिक जी आय टॅगच्या बाबतीत कोणत्या राज्याने प्रथम स्थान पटकावले आहे तर आता सर्वाधिक जी आय टॅगच्या बाबतीत उत्तर प्रदेश या राज्याने प्रथम स्थान पटकावलेला आहे आता उत्तर प्रदेशमध्ये एकूण एक। एकोणसत्तर उत्पादने आहेत ज्यांना जी आय टॅग देण्यात आलेला आहे व उत्तर, उत्तर प्रदेश नंतर अठ्ठावन्न जी आय टॅग उत्पादनासह तामिळनाडू हे राज्य आहे मित्रांनो अलीकडेच आता उत्तर प्रदेशमधील बनारस थंडाई बनारस टेबल बनारसी शहनाई बनारस लाल चोनलेली मिरचूड व बनारसच्या लाल पिढ्याला जी आय टॅग देण्यात आलेला आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा अंधत्व निवारण सप्ताह कधी साजरा करण्यात येत आहे तर हा जो अंधत्व निवारण सप्ताह आहे हा एक एप्रिल ते सात एप्रिल दरम्यान साजरा करण्यात येत आहे भारत सरकारद्वारे दरवर्षी एक एप्रिल ते सात एप्रिल हा अंधत्व निवारण सप्ताह म्हणून साजरा केला जातो आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगोच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण बनल्या आहेत आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद